झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. कोरोनाला रोखण्यासाठी मला गुंड म्हणा, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील. गुरुवार पासून विटा शहर बंद. गुरुवार पासून विटा शहरात 8 दिवसाचा जनता कर्फ्यू. विटा शहराला कोरोना पासून वाचवण्यासाठी मला गुंड म्हणले तरी चालेल अशी भूमिका माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत मांडली. विटा बंद ठेवण्यासंदर्भात विटा नगरपालिकेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे, पण कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. खानापूर तालुक्यात तसेच विटा शहरात कोरोना फोफावताना दिसत आहे. दिवसेंदिवस खानापूर तालुका तसेच विटा शहरात कोरोनाच्या नवीनच आकडे बाहेर येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विटा शहरातील सर्व व्यापारी संघटना एकत्र येऊन विटा शहर बंद ठेवत आहेत. आज विटा नगर परिषदेचे सर्व व्यापारी एकत्र येऊन विटा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर चला पाहूया विटा बंद बाबत काय म्हणाले आहेत वैभव पाटील. आमची अडचण काय आता, फक्त नगरपालिकाच हे करते आणि आम्हालाच गरज आहे असं एक चित्र या शहरामध्ये उगदच काय लोकांना असं वाटते. माझं मत लॉकडाऊन म्हणजे हे जनता कर्फ्यू घेतल्यावरच थांबेल याची शाश्वती नाही, पण एक जबाबदारी म्हणून आपण काय करू शकतो का किंवा त्याला पर्याय दुसरा तुम्हीच आम्हाला सांगा. राहू दे आपण बाबा सगळे काळजी घेऊ, टायमिंग ठरवू, मग कुणी कसं करू, आम्ही असं करतो तसं काय, एक वाजून चालवू, एक घेऊ नये, एक्स वाय झेड एबीसीडी जे काय तुम्हाला वाटतंय ते तुम्ही सांगा. 50-50 पेशंट रोज सापडत आहे सरासरी. काल सुद्धा 28 का तर 30 पेशंट मिटामध्ये सापडले. अजून कितीतरी लोकांचे टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे आणि कितीतरी लोकांनी प्रायव्हेटमध्ये टेस्ट केल्यात ते लोक काय सांगायला तयार नाही. असे पण बरेच लोक आहेत अशी परिस्थिती आहे. आता किती वाढेल काय होईल आज तरी आपण सांगू शकत नाही. रात्री 9-9 वाजेपर्यंत चिकन आणि मटनचे दुकान ते काही कमी आता भयंकर उपस्थित आहेत. आता कॅमेरा काय स्पष्ट बोलता येत नाही, तरी पण 4 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये घरामध्ये बटन कापून विकणारे जर असाल काय, आमचे कापड व्यापारी शटर निम्म्यावरती ठेवून तिथं बाहेर बसतायत, येणाऱ्याला हात मारून कापड देत आहेत. काय जर आम्ही म्हणतोय म्हणून आम्हाला चॅलेंज म्हणून दुकानं उघडली होत आहेत, काय जणांना वाटतंय ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही नाही बंद करणार, हे आता ह्यांनी हे म्हणतात म्हणून हे नाही बंद करणार. नेमकं काय करायला या गावात तुम्ही ठरवा, गाव तुमचं आहे. नगरपालिकेचं काय लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यू करायचं नगरपालिकेचं कर्तव्य नाही. नगरपालिकेचं कर्तव्य आहे आरोग्याच्या सुविधा देणं 100% एक नंबरला. नगरपालिकेचं हॉस्पिटल पाहिजे, चला 50 बेड हॉस्पिटल काय पाहिजे नगरपालिका म्हणून ते आम्ही करतो, त्याबद्दल नाही. विट्टीकर म्हणून कुणाला वाटतं असेल तेवढ्याने बोलायचं. जो विट्टीकर आहे त्याला काय वाटतं या गावाबद्दल या शहराबद्दल, ते शहर कसं चाललं पाहिजे, त्या शहरात काय केलं पाहिजे, काय बरोबर आहे, काय त्यांनी मत व्यक्त करायला पाहिजे किंवा त्या पद्धतीची चर्चा घडावी म्हणून ही मिटिंग. आम्ही गेलो प्रांताच्याकडे, प्रांतांना विचारलं, प्रांत साहेब भाऊ सगळीकडे लॉकडाऊन चाललंय आज, जिल्हे बंद. कोल्हापूर जिल्ह्याचा तरी अक्षरशः म्हणजे 80-90% जिल्हा बंद आहे कोल्हापूर जिल्हा. सांगली जिल्ह्याची छोटी छोटी गावं सुद्धा 10-10 दिवस 15-15 दिवसासाठी नुसते ग्रामपंचायत वगैरे ठरवत्या, गावं बंद होतात, माणसं काळजी घेतात, सिंगल माणूस विदाऊट मास्क काय गावातून फिरून द्यायचं नाही अशापर्यंत गावाच्या हे व्हायला लागल्या. दुसऱ्या बाजूला आपण काय ते प्रांत काय जबाबदारी घ्यायला तयार नाही, नाही ते आमच्याकडे नाही आहे ना आम्हाला ते अधिकार नाही. तहसीलदारांना विचार गेलो नाही, ते प्रांत साहेबांना विचारा, त्या बिचारा मुख्य अधिकाऱ्यांनी याचं एक दिवस घर घर फिरायचं, 4 जणांच्या कुठेतरी मास्क नाही कुठे चालू आहे म्हणून बोलायचं,
बिचारा त्याच्यावरती तक्रारी, त्याला तर सिग्नल सदा गुंड केल्यागत झालंय त्याचा अवस्था बिचारा. त्याने जर आता तर त्याने या म्हणलं नाही म्हणलं जरा पाय पडतो म्हणले मला काय यात काय बोलवू नका. मी एकमेव असा अधिकारी असेल की मी करायचा प्रयत्न करतो हे गावाच्या हितासाठी, पण काय लोकांची भूमिकाच काय बरोबर नाही येत. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जर होणार असतील तर मग काय करण्यात मध्ये अर्थ नाही. त्यामुळे काही घ्या तुम्ही, ठरवा, जनता कर्फ्यू घ्या, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे घर एकाने जबाबदारी घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही म्हणला नको आई असं चालू दे काही नाही, आम्ही आमची काळजी घेतोय, आम्ही आमच्या प्रिकॉशन घेतोय, आम्ही आमची काळजी घेत राहणार. शेवटी जीवापेक्षा काही जास्त नाही, आम्ही जीवन तर हे सगळं जीवन आता आमच्या जीवावाले, आता आम्ही आमची काळजी घेतोय, आम्ही आमची प्रिकॉशन घेतोय. तुम्हाला कुठे शहरामध्ये असं काय वाटलं का कोरोना आहे, प्रशासन झोपलेलं आहे, कोरोनाचा इतक्या मोठा इम्पॅक्ट होतोय, प्रशासन काहीच काम करत नाही. आम्हाला जे गोष्ट आमच्या निदर्शन असतील किंवा काय आम्हाला सूचना येईल त्या सूचनेचा भर हुकूम काम करण्यामध्ये नगरपालिका प्रशासन कुठेही मागे नाही आहे. विषय आहे की आताही प्रशासन नाही, तुम्ही आम्ही विटेकर म्हणून, तुम्हाला त्यात काय वाटतंय सांगा. आणि मी म्हणतोय म्हणून, मला वाटतंय म्हणून, माझ्या मतात आहे म्हणून असलं काय मला अपेक्षित अजिबात नाही. जर माझ्या मनाप्रमाणे करत असेल ना तर माझी एक सेपरेट टीम आहे, एका सुद्धा मी दुकान उघडून देणार नाही. दोन दिवस ठरवा, सात दिवस ठरवा, नाही 15, एका सुद्धा दुकान उघडून देणार नाही. कॅमेरा चालला तरी मी चालतो, कुणी मला म्हणेल गुंड आहे, कोरोनाचा थांबवायसाठी गुंड म्हटला तरी मला चालेल, मला त्याची अजिबात तमा नाही. पण एकदा जर तुम्ही होय म्हणला तर तिची राबवणूक आम्ही आमच्या पद्धतीने करणार, नाही म्हणला अजिबात इथं पुढे जग बंद झालं तरी चालेल, विटा बंद होणार. आणि कोण करणार असेल तर त्याला आमचा पण विरोध करू, कारण होतंय कसं की आमच्यासाठीच चाललंय का काय असं आम्हाला वाटायला. ह्याच्यावरती तुमचं मत मांडा आणि ह्या मताला काय तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे. आणि एक आहे, नगरपालिका जबाबदारी या लॉकडाऊनची किंवा जनता कर्फ्यूची वैयक्तिकरित्या घेणार नाही प्रशासन म्हणून आम्ही काहीही तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळी मदत करणार नाही. माणुसकीच्या नात्याने सांगा, 10 वेळा आपण प्रयत्न करू पण नाही. आणि कुणाला बंद करायचा हवा हे तर उघड आहे, आम्हाला फोन काय नाही झालेल्या चर्चेप्रमाणे थोडस असं मत येतंय की 7 ते 8 दिवसाचा एक जनता कर्फ्यू आपल्याला घेता आला तर उत्स्फूर्तपणे तो जनता कर्फ्यू घ्यावा, जो ह्या गुरुवारपासून म्हणजे आज मंगळवार आहे, परवापासून ते पुढच्या बुधवारी पर्यंत असा एक जनता कर्फ्यू घ्यावा. आणि जनता कर्फ्यू झाल्यानंतर सकाळी 10 ते 5 पूर्वीचा आपला टायमिंग होतो आणि येणारा रविवारी बंद जनता कर्फ्यू, असं जरा थोडं अजून एक महिनाभरात तरी प्लॅनिंग पुढचं असावं असं एक थोडस एकंदरीत बोलण्यात. यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व सर्व व्यापारी उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.